धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही जळगाव पॅटर्न लागू होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय बिघाडीचे संकेत मिळत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज धुळ्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमपांडे, नवापूरचे आमदार शिरीष नाईक, शहाद्याचे दीपक पुरुषोत्तम, शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, आमशा पाडवी, हर्षवर्धन दहिते, माजी मंत्री खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील, पुतणे चंद्रदीप सुरेश पाटील, वसंत चौरे, दर्यावगीर महंत यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.